काही लोकांना पोलार कॅटरॅक्ट असतो. द पोलार कॅटरॅक्ट म्हणजे काय, पोस्टरियर पोलार कॅटरॅक्ट म्हणजे काय हे आज आपण समजून घेऊया. तर साधारणतः मोतीबिंदू असा एका बॅगमध्ये असतो आणि त्याच्या आतमध्ये मोतीबिंदू होतो, तर असा मग तो दुसरून जातो. आम्ही जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तर त्यावेळी हा मोतीबिंदूचं बाहेरचं आवरण तसंच ठेवतो, फक्त आतलं आवरण सक करून त्याच्यामध्ये आम्ही लेन्स टाकतो. पण जर मोतीबिंदू या बॅगला आला, याला चिकमकलेला असेल मागच्या साईडला, तर त्याला आम्ही पोलार कॅटरॅक्ट म्हणतो. तो बॅगला चिपकलेला आहे, तुम्ही जर ते बॅग ठेवली नाही तर तुम्ही ती लेन्स कशी टाकणार. म्हणून हा मोतीबिंदू काढताना हळूहळू काढावा लागतो, तर त्यामुळे ऑपरेशनला त्यावेळी जास्त वेळ लागतो. जर तो बॅगला चिपकला असेल तर त्यावेळी काही काही वेगळं मशीन पण वापरावं लागतं, त्यामुळे खर्च पण वाढतो. तर पोस्टरियर पोलारचं कॅटरॅक्ट करताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, की जरी बाकीचे ऑपरेशन 5 ते 7 मिनिटं झाले होतात, तरी जेव्हा पोलार कॅटरॅक्टचं ऑपरेशन होतं त्यावेळी 15 ते 20 मिनिटं लागण्याची शक्यता असते, कधी कधी अर्धा तास लागतो. आणि एकापेक्षा जास्त मशीन लागले, दोन मशीन लागले त्याला ते मशीन म्हणतो आम्ही, ते जर मशीन तुम्हाला लागले तर तुमचा खर्च साधारणतः 5 ते 6 10 हजार रुपयांनी तुमचा खर्च वाढू शकतो. ईशा नेत्रालयामध्ये मागच्या 25 वर्षामध्ये साधारणतः 1.5 लाख मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. त्यामुळे मोतीबिंदू हार्ड असेल, कडक असेल, पोस्टरियर पोलार असेल किंवा लहान मुलांचा मोतीबिंदू, ते ऑपरेशन आमच्याकडे 99.99% सक्सेस होतं.